हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आहे संडे, आजचा संडे. तुम्हा सर्वांना खूप छान मस्त आनंदात जाऊ दे, एन्जॉय करा हा संडे. आणि 11 वाजलेले आहेत. आज सकाळी सकाळी जेवण करायला घेतले मी, त्याचं कारणही तसंच आहे, कारण की पाण्याची सध्या खूप बोंबाबोंब चालू आहे. पाणी कपात चालू केलेला आहे, कारण की ऑफकोर्स एप्रिल मे मध्ये पाण्याचा तुटवडा पडतो आणि गेल्या वर्षी एवढा पाऊस पण झाला नाही, त्यामुळे यावर्षी पाणी कपात चालू केलेला आहे. दरवर्षी करतातच, पण यावर्षी खूप जास्तच आहे. आमच्याकडे 2 दिवस झाले पाणी आलेलं नाही, तर 2 दिवसाचं जे काही भर थोडं थोडं आलं होतं, तर 24 तास पाणी असतं, त्यामुळे भरण्यासाठी काही भांडी पण नाही आहेत. कारण की जशी मी राहायला आली ना, तर 2 वर्षात कधी मला पाण्याचा प्रॉब्लेम झाला नाही. पहिल्यांदा हा पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे, एवढा जास्त दे पण 2 दिवस झाले पाणी झालेलं नाही. फक्त पिण्यापुरतं 1-10 मिनटं सोडायचे, तर त्याच्यामध्येच पटकन होऊन जायचं. तर तसे 2 दिवस गेलेले आहेत, पण काल रात्रीपासून तर अजिबातच पाणी आलेलं नाही आहे बिलकुल. काल सकाळी थोडंसं आलं होतं, बस त्याच्यावर पाणीच नाही आलं. मग आज सकाळी शेवटी टँकर मागवावा लागला पिण्याच्या पाण्याचा, म्हणजे ते वापरता पण येईल. तर मग फायनली सकाळी टँकर मागवला, फटाफट सगळी कामं उरकून घेतली, आंघोळ वगैरे करून घेतल्या, नाश्ता काही केला नाही अजून. म्हटलं पाणी आहे तर लगेच जेवण पण करून घ्यावं, म्हणजे दुपारच्या जेवणाची चिंता मिटेल. आणि बघू मग पुढे काय होत आहे ते. तर आता सगळी कामं वगैरे उरकून घेतली लवकरच पाणी आलं आहे म्हणून. आणि ह्या पाण्याच्या प्रॉब्लेममुळे एक प्रॉब्लेम होतो, मग सांगितलं मी तुम्हाला की स्टोरेजचा, तर स्टोरेज काही नाही आहे, कारण की 24 तास पाणी होतं. बिल्डरने टाकीचं ऑप्शन दिलेलं नाही आहे इथे अजिबातच. आणि इंग्लिश टॉयलेट असल्यामुळे पाणी जास्त वापर होतो त्याचा, कारण की ते फ्लश करावं लागतं. इंडियन टॉयलेटला ठीक आहे, इतकं पाणी वापरलं जात नाही. तर आता हे कसं आहे, पहिल्यापासूनची सिस्टम आहे, त्यात चेंज काहीच करू शकत नाही आता मी सध्या तरी. तर टाकी बसवण्याचा निर्णय घेतला आहे, आणि गरजच आहे आता टाकीची, कारण की एवढे 2 दिवस. तर मग म्हटलं आता टाकी बसवणं गरजेचंच आहे, कायमचीच होऊन जाईल ती. तर बाथरूममध्ये वरती खूप स्पेस आहे, आमच्या जागा आहे. तर काल बोलवलं होतं प्लंबरला, 500 लिटरची टाकी बसेल असं सांगितलं, जास्त मोठी बसणार नाही, 500 लिटरची मिनिमम बसेल. कारण की दुसरं ते तिथे काही पोटमाळा वगैरे नाही आहे, तो तयार करावा लागेल, अँगल वगैरे टाकून, त्याच्यावर प्लाय वगैरे टाकून मग तो तयार करावा लागेल, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकी येईल. तर ते सगळं दाखवेन मी तुम्हाला. आणि तर आज ते दिवसभर टाकीचं काम चालू करणार आहे. कालच त्याने कोटेशन वगैरे दिलं, म्हटलं तर काय बसवली तर पाहिजेच, गरजेची वस्तू आहे ती, त्याच्यामुळे मग आता बसून घेणार आहे. आज आहे संडे, हे घरी असतात म्हणून म्हटलं आजच हे असले की मग काम झालं की ह्यांच्यासमोर बरं पडतं. मी एकटी असले की कुठे सामान काय आणायचं असलं, काय पडावं लागलं, तर मग आपल्याला जमत नाही ते. आणि घरात कोणाला सोडून जाणार, त्यापेक्षा म्हटलं हे आहे त्यांच्यासमोर काम होऊन जाईल. जेंट्स माणूस असला पाहिजे अशी काही कामं करताना घरामध्ये, म्हणून म्हटलं तुम्ही आज संडे आहे तर करून घ्या. असं सगळं आज आहे. तर आज काही दिवसभर टाकीचंच काम चालू होणार आहे, त्यामुळे म्हटलं जेवण वगैरे तरी करून निवांत बसावं, दिवसभर काही कामं करता येणार नाहीत. तर असा सगळा संडे जाणार आहे आज आमचा. प्रथमला खाली नाश्ता आणायला पाठवले, कारण की भूक लागली आहे खूप. म्हटताला म्हटलं काहीतरी घेऊन ये खाली, इडली वडा वगैरे काही भेटेल तर, कारण की खूप उशीर झाला होता मला सगळी कामं उरकताना, कारण की 2 दिवसाची कपडे पण बाकी होती त्यामुळे. तर चला दिवसभरात जे काही होईल ते शेअर करते. इथे कुकर लावलेला आहे डाळ भाताचा, पीठ मळते आता आणि गवारीची भाजी शिजायला टाकते, तुम्हाला दाखवते. चला जेवायला या. आज जेवायला साधासा व्हेज मेनू बनवलेला आहे, तर नॉनव्हेज वगैरे करायचं म्हटलं की परत मग लई त्याला पाणी लागतं, आणि मग तो कोण घाट घालत बसेल, लई वेळ पण होतो, उशीर होतो खूप सगळं, म्हणून पटकन सकाळी सकाळी व्हेज जेवण बनवून घेतलं, कारण की भाजी आता घरामध्ये होत्याच त्यामुळे. तर गवारीची भाजी बनवली आहे हिरव्या मिरचीमध्ये, ज्वारीच्या भाकरी, लसणाची चटणी जी की आम्हाला खूप आवडते, याची रेसिपी मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर नक्की करेन. खूप मस्त लागते ही, लसूण, गावठी लसूण, लाल मिरच्या असं वाटून बनवतात. तर ती आहे लसणाचा ठेचा, त्याच्यानंतर पापड, डाळ भात आणि छास. तर असं जेवणाचा मेनू आहे आज. चला तुम्ही पण जेवायला या, टाकी काम चालू केलं आहे. तर
तर हा जो ब्लॉग आहे तो शनिवार आणि रविवारचा मिळून बनवलेला आहे. तर शनिवारी मी गेले होते बाबूकडे, भारतीकडे म्हणजे, आणि मी त्याचा बड्डे आता 2 दिवसापूर्वी होऊन गेला, तेव्हा मी त्याच्या बड्डेला आली नव्हती, म्हणून तो मला म्हणत होता माऊ तू बड्डेला का नाही आली म्हणून. तर त्याचं गिफ्ट मी त्याला दिलं आणि इथे मम्मी पण आली होती, कारण की आम्ही जायचं होतं आम्हाला एका ठिकाणी फ्लॅट बघायला. आई वडिलांना इन्व्हेस्टमेंट म्हणून इथे एक फ्लॅट घ्यायचा आहे, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. मी भारती येणार नाही आहे आणि चला आता इथून ओला बुक केलेली आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठे आलेलो आहोत फ्लॅट बघायला. ते ऐकली ना, 3 ते 3.5 किलोमीटर चा रस्ता. हा 3 ते 3.5 किलोमीटर तुम्ही दिवा स्टेशन टच होता. दिवावरून रिक्षा वगैरे आहे, सगळं शेअरिंग रिक्षा वगैरे सगळं भेटत तुम्हाला. आताही आपली जी कामाला काही लोक चालत पण येतात, चालत 20 मिनिटं लागतात. काय बोलतोय यहाँ घरों को डिजाइन करते वक्त आपकी जरूरतों का विशेष रूप से ध्यान रखा गया है. विशाल खिड़कियों की वजह से घरों में नेचुरल लाइट और काफी वेंटिलेशन मिलेगा और आप हर रोज हरियाली भरे वातावरण के व्यूज एंजॉय कर पाएंगे. स्टोरेज के लिए भी काफी जगह बनाई गई है. नेक्स्ट टाउन के फ्लोर प्लान्स काफी एफिशिएंट हैं और कोई भी स्पेस वेस्ट नहीं की गई है. तर हे जे प्रोजेक्ट चालू आहे ना, ते आहे कल्याण चिळफाटा जो रोड जातो त्याच्यापासून 1-5 मिनिटाच्या अंतरावर जर गेलात ना, तर तिथे आतमध्ये गेल्यावर मोठं हे खूप मोठं टाऊनशिप बनलेलं आहे, मॅरेथॉन नेक्स्ट टाऊन म्हणून. मॅरेथॉन मॅक्सिमा जे नाव कोणी ऐकलं असेल तर खूप मोठे रेप्युटेड बिल्डर आहे, त्यांच्या बऱ्याचशा साईड आहेत आणि बरेचसे प्रोजेक्ट मॅरेथॉन मॅक्सिमामध्ये बनलेले आहेत. तर यांचं बरेच आम्ही बघितले होते. तर तिथे इथे चालू आहे कल्याण चिळफाटाच्या रोडवर एक चालू आहे, आणि ज्यांचं बजेट खूप कमी आहे आणि कमी बजेटमध्ये जर तुम्हाला 1 BHK पाहिजे असेल ना, तर यांच्याकडे इझिली कमी बजेटमध्ये म्हणजे 25 ते 30 लाखामध्ये तुम्हाला 1 BHK पाहिजे असेल ना, तर इथे सहजरित्या अवेलेबल होतो. कमी एरियामध्ये 1 BHK यांनी बसवलेले आहेत, तसंच मोठे 1 BHK सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप छान आणि अफोर्डेबल आहेत. शिवाय ॲम्युनिटीजनी भरलेले हे मोठं टाऊनशिप आहेत, बऱ्याच बिल्डिंगी तिथे रेडीसुद्धा झालेले आहेत, काहींचं बजेशन दिलेलं आहे आणि अजून नवीन प्रोजेक्टसुद्धा तिथे चालू झालेले आहेत. तर आईलासुद्धा अशाच एखाद्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे इथे, त्यामुळे आम्ही इथे बघायला गेलो होतो. आणि हे जे बघताय तुम्ही हा पूर्ण सॅम्पल फ्लॅट आहे, छोट्या एरियामध्ये त्यांनी कसा 1 BHK कवर केलेला आहे, छान रीतीने बसवलेलं आहे, ते ह्या सॅम्पल फ्लॅटमधनं तुम्हाला लक्षात येईल. तर कोणाला व्हिजिट करायची असेल तर नक्की करू शकता, खूप छान आहे हे मॅरेथॉन मॅक्सिमाचं प्रोजेक्ट. ह्या ज्या सगळ्या बिल्डिंगी बनलेल्या आहेत ना, या 20-20 माळ्याचे टॉवर आहेत, छोट्या बिल्डिंगी नाही आहेत, सगळे 20-20 माळ्याचे टॉवर आहेत. दिव
दिवस आज टाकीच्या कामामध्ये गेला, मी काही जास्त शूट घेतलेलं नाही. आणि आता इथे बघता तुम्ही पूर्ण टाकीचं काम झालेलं आहे, अगदी व्यवस्थित. वरती टाकी बसवली, खाली अँगल घालून वॉटरप्रूफ प्लाय बसवलेला आहे, मजबूत प्लाय आहे आणि वॉटरप्रूफ आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि त्याच्यावर 500 लिटरची टाकी बसलेली आहे. आणि फायनली टाकीचं काम झालं आहे, आता पाण्याची चिंता मिटलेली आहे. कारण की पाणी गेलं ना की खूप प्रॉब्लेम व्हायचा, कारण की भरण्यासाठी जास्त भांडी नाही आहेत, त्यामुळे हे मला कधी ना कधीतरी करायचंच होतं. फक्त एक थोडंसं प्रॉब्लेम इथे काय वाटतं माहिती आहे, हा पाईप इथे वरती गेलेला आहे, त्यामुळे तो थोडंसं दिसायला आता विचित्र दिसतं आहे, म्हणजे घाण दिसतं आहे. आणि मला ते आवडत नाही, कारण की खूप छान असं बाथरूम आहे माझं. मी कधी बाथरूम दाखवलं नाही, काय आवडत नाही मला बाथरूम दाखवायला, पण खूप छान आणि मस्त बाथरूम आहे. ठेवलं पण होतं मी त्याला तसंच, तर फक्त तो आता पाईप तिथे असा वर गेला ना, ते थोडंसं दिसायला मला हे वाटतं आहे. पण आता काय ऑप्शन नाही आहे त्याला दुसरं, कारण की तिथेच त्या जो काही म्हणजे म्हणतात ना वरती पाणी जो चढण्याचा मार्ग आहे तो तिथूनच आहे, मेन लाईन गेली आहे. त्याच्यामुळे मग खूप फिरून गेलं असं, दुसरीकडे केलं असतं त्याचं हे तर कनेक्शन, त्यामुळे मग तिथेच करावं लागलं. त्यामुळे तो पाईप आता तो तसाच राहणार आहे कायमस्वरूपी. ते थोडंसं आता विचित्र वाटतं आहे मला पाहायला, पण ठीक आहे, आता ॲडजस्ट करावं लागेल. आणि जेवण वगैरे झाली, मी काही नाही, आता फक्त डाळ भात बनवला होता. सगळं काम उरकून झालेलं आहे, भांडी वगैरे घासली आहे, लाद्या पुसल्या, कारण की खूप घाण झाली होती, माती सिमेंट वगैरे सगळं झालं होतं, कारण की तोडफोड झाली होती थोडीशी, त्यामुळे मग ते सगळं साफसफाई केली. आत्ता सगळं झालं आणि फायनली परवा पाडवा आहे, त्यामुळे थोडीशी साफसफाई होती, तर ती अर्धी आज केलेली आहे मी, अर्धी आता उद्या करेन. चला, तर आत्ता बसले सगळं आवरून आणि 2 पार्सल मागवले होते तर ते पण आलेत. तर हे सिम्पटम वर्ण मी पार्सल मागवले होते, 2 लिपस्टिक आणि आयशॅडो पॅलेट आहे, तर ते आहे. आता फोडते, बघते कसे आलेत ते. आणि आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवते. आणि हां, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, मी बरेच दिवस ब्लॉग बनवले नव्हते त्यामुळे प्रथमची मॅच चालू आहे, त्याचा आवाज आहे कमी कर. तर बरेच दिवस ब्लॉग म्हणजे मी अपलोडच केले नव्हते खूप दिवस, तर म्हटलं आज ब्लॉग बनवूया. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की प्रथमेश 10वीला गेलेला आहे, 10th गेला आहे प्रथम. तर त्याची आता 1 एप्रिलपासून पुन्हा स्कूल सुरू झालेली आहे. 10वीचे जे एक्स्ट्रा क्लासेस असतात तर ते शाळे थ्रू चालू होतात, तर ते आहे. ट्युशन पण उद्यापासून चालू होईल, ट्युशनला आत्तापर्यंत सुट्टी होती, तर 8 एप्रिलपासून परत आता ट्युशन चालू होणार आहेत त्याचे. बाकी स्कूलचे तर चालू झालेले आहे. आणि 9वीला तो छान मार्कांनी पास झाला, तर म्हणजे 75% पडले त्याला 9वीला आणि पास झाला. आता गेलेला आहे 10वीला, बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मी सांगते, माझा मुलगा 10वीला गेलेला आहे फायनली. मुलं किती पटकन मोठी होतात, मलाच विश्वास बसत नाही की माझा मुलगा 10वीला गेला आहे. तर असं आहे सगळं. आणि 1 महिना आहे त्याचे जे काही ट्युशनचे क्लास आहेत, स्कूलचे आहेत, ते 1 पूर्ण एप्रिलचा महिना राहणार आहेत. आणि मेमध्ये शाळेला तर 1 महिना पूर्ण मेचा सुट्टी असेल, आणि ट्युशनचं काही अजून सांगितलेलं नाही आहे. तर असं सगळं आहे आणि बस, बाकी काय नाही. हेच व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन त्वरित तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. आणि चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय.